46 बनवण्यात आणि 27 धावसंख्य टार्गेट असेल ते म्हणजे निगू संघासमोर पहिली सलामी जोडी देखील मैदानावरती साध्य चांगली बॅटिंग पाहिली आपण पहिले इनिंग मध्ये कारण की 4 ओव्हर मध्ये 46 बनवल्यात आणि 27 धावसंख्य टार्गेट तुम्ही पाहताय ते सेट केलं या ठिकाणी निगू संघासमोर सलामी जोडी मैदानावरती साईडला फलंदाज तुम्ही पाहताय दिनेश आणि किरण ही सलामी जोडी पाहताय त्या स्पर्धा मी पाहता बालक्ष्मी क्रिकेट मुरबी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आणि चौथं वर्ष आहे स्पर्धेचा आणि चौथ्या वर्षामध्ये मात्र तुम्ही पाहताय या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता पंचायत देखील ग्रीन सिग्नल येतोय तर पहिल्या पावपल्या ओव्हर मध्ये कोणत्याही मार्गावरती गोंदाज येत आहे ते नाम स्ट्राइकला फलंदाज तुम्ही पाहताय येते माझा दिनेश तर नोसाकीला किरण पहिला बॉल खोलर पद्धतीचा होता चिनू जातोय मिड ऑफ लाईन एकदम कंप्लीट केली जाते या बॉल वरती आणि एकेरी त्यासाठी मात्र अकाउंट ओपन केलं तर फलंदाज तुम्ही पाहताय दिनेश ना आता मात्र स्ट्राइकर इन द फलंदाज तुम्ही पाहताय किरण स्ट्राइकर इन वरती येत आहेत पहिला पावपल्या षटकात विचार केला तर फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 षटकात भारतीय पाहताय एक डीप रेगुलर क्षेत्ररक्षक तैनात आहे त्यानंतर वाडी स्ट्रॉंग ओपन क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय ते गोंदाजी करत असताना नाम पटेल ना पुढचा बॉल साईडला फलंदाज मात्र किरण साडी रटम्मा राऊंड विकेट हा बॉल खूप चांगला ते मला पायल भेटतो गुडलेन स्पोर्टचा वापर किया त्याने किंवा टेकऑफ केला गुडलेन स्पोर्ट वरून चुडी बॅटचा कोणत्याही संपर्क जरी होत नाहीये आणि येथे मात्र निर्धा बॉलची सांगता होत्या या बॉल वरती कोणतेही धावसंख्या घेत नाही पाडले गेले चिडू पाडल्यानंतर तो असा बाहेर निघतो स्विंग पाहिला आपण चिडू मध्ये आणि किरणला मात्र बीट करून सोडलंय या बॉलना राईट अप राऊंड विकेट ना पुढचा बॉल सामना करेल किरण हा बॉल पुणे तुम्ही पाहताय येथे मात्र एसटी रक्षक सलमान सुरेख एस्टेशन दाखवले आणि एका मात्र धावच्या स्वरूपात फलंदाज पाहत होतात ते किरण बॅक टू द पवेलियन कबड्डी से तरेडके नहीं पाता है धावच्या स्वरूपात सांगी कॅश मिळते टीम ओवे संघाला दाखल करावर धाव नाही पाहते फक्त एक रन पहिल्या बॉल वरती एक धाव आली होती दिनेश बॅट मधन त्यानंतर पाहताय किरण तुळशी खराब कामगिरी करतोय हा बॉल ती पाहता जबरदस्त चेंडू फेकी गोंदाज नाम पटेलच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा फडका खेळून देत नाही या ओव्हर मध्ये पहिल्या पॉवर प्ले षटकात विचार केला तर फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या बाहेर असतात आणि अशा स्थितीला मात्र चांगल्या चेंडू फेकी केला जातोय नामपटेलच्या माध्यमातून तिसरा सलग डॉट बॉल तुम्ही पाहताय ते नामपटेलच्या माध्यमातून सरळ बॅट नाही केलेला शेताशे तैनात मध्ये गॅप भरपूर मोठा तुम्ही पाहताय सेटाचा फटका बॅक टू द बुलेट ड्राईव्ह तुम्ही त्याच्या सीमारेषे बाहेर पहिल्या टप्प्यावरती संघर्षमय पहिला चौकार दिनेश पाटीलच्या बॅट मध्ये येतोय चौकार दापलगड दादी मध्ये 5 षटक क्रमांक पहिले मार्ग पाटबाच्या ओढचा विचार करतो फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 सरकारच्या 12 असतात मात्र या स्थितीत तुम्ही पाहता अक्रॉस द लाईन आडव्या पटेने केल्यानंतर प्रयत्न केला आणि फलंदाज ही पाहता डँडी गोल केली जाते UBS आय डेफिनेटली फलंदाज बाद होतोय तर म्हणजे दिनेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन सामान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगांग तुझे संगान उम्र उरव तन देवलाव तुझे नावानी नवडुलती दरियान सगदान दे दरियान सगदान पालखीला नाचन बुलाल उरवन सैताचे मैनान दे सैताचे मैनान
खेळाडूचे पहिल्या ओव्हर नंतर फलकाबाडी दावा आहे तिथे पाहताय निघून संघाची तब्बल लागल्या जात आहेत. त्या 5 रन आणि 2 फलंदाज बाद झाल्यात. त्यामध्ये पहिल्या आपण सांघिक यश होत होते म्हणजेच टीम उभे संघासाठी. त्यानंतर एक वैयक्तिक यश पाहिलं त्यांना पटेलच्या खात्यामध्ये, कारण की एक रनआउटच्या स्वरूपात त्याने विकेट मिळून दिली होती. त्यानंतर एक वैयक्तिक यश कौशिकला फलंदाज दिनेश पाटील त्याने बॅक टू द डगआउट डारले. आता मात्र 9 फलंदाज मी पाहताय नॉन स्ट्राइक इन ला ते योगेश पाटीलला तर साईडला फलंदाज मी पाहताय. संदीप पाटील कॅप्टन ऑफ द टीम. आता चांगला खेळ करावा लागेल संदीप पाटीलला. दरम्यान मात्र पहिला बॉल वाईड फेकलाय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आले ते गोंदाज अफान तुम्ही पाहताय. आणि पहिला बॉल मात्र वाईड फेकला अफाननं. आणि इथे मात्र एक अतिरिक्त धाव दाफलकावरती ऍड केली जाते. दाफलकावरती धाव तुम्ही पाहताय लागल्या जातात त्या 6 रन. तर भविष्यकाळला 4 षटकांची मॅच तुम्ही पाहताय. आता मात्र शतरक्षण पूर्णपणे विखुरलं तुम्ही पाहताय. 5 शतरक्षण सीमा लागत तुम्ही पाहताय. हा बॉल सरळ बॅट नाही केला जब्बा सफळका तुम्ही पाहताय. वाडी स्ट्रॉंग आपला क्लिअर करतो फळका सीमारेषा बाहेर. एक पॉवरफुल स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार. अफान वरती केला अटॅक. संदीप पाटील ना सुद्धा संघ नाही केली सिंग नाही झिमिमिका मध्ये या ठिकाणी पार पाडली जाते. कारण की संघ तुम्ही पाहता थोडस अडचणमध्ये सापडतो. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या त्यांना तुम्ही पाहताय. हा षटकार घेतो पहिल्या बॉल वरती दाफलकर तुम्ही पाहताय. 12 रन दाफलकावरती लागल्या जात आहेत. बारा धाव दाफळकर तुम्ही पाहताय. हट्टा उडते विकेट ना. हा बॉल तुम्ही पाहताय पुन्हा एकदा आउट साइड ऑफ स्टंप. पंचाम तिकडे वळतात सांगतात की हा बॉल वाईड आहे. दुसरा हा मंतर चेंडू तुम्ही पाहताय या ओव्हर मधला. ते म्हणजे आपणच्या माध्यमातून कारण की एक मोठा फटका खेचला त्याने तुम्ही पाहताय. प्रेशर दाबाव आता मात्र आफान वरती आलाय. दाफळकावर धाव तुम्ही पाहताय. आता मात्र एकेरी धावसिंगीनं 13 धाबा दाफळकावरती लागल्या जातात. आणि पाहतोय आपण एक बॉल वरती 8 धाबा तब्बल खर्च करतोय. हा बॉल तुम्ही पाहताय सरळ बॅट अँड पॅन मध्ये निघून जातोय. यश रक्षक सलमानच्या हातामध्ये येते मात्र कोणती चुकी दाखवत नाही यश रक्षक. आणि इथे चेंडू सुरेख कॅरी करतोय आणि चेंडू बॅटचा कोणत्या संपर्क होत नाही डॉट बॉलची सांगता तुम्ही पाहताय. कम बॅक करतोय हा गोंदाज अफान मैदानावरती. पहिले गेले पहिल्याच बॉल वरती षटकार आला होता. त्यानंतर हा बॉल तुम्ही डॉट पाहताय. संदीप पाटील स्वतः संघनायक घ्या आणि इथे मग संघनायकाची भूमिका देखील पार पाडावी लागेल. आणि यावेळेस तुम्ही पाहताय 9 बॉल आणि हा फ्री हिट. ते दरम्यानचा बॉल फ्री हिट देखील असेल. 9 बॉल देखील फेकी गेले. आफान देश मात्र मागं ठरते. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर आपण ना पहिल्या इनिंग मध्ये देखील खूप सारे 9 बॉल पाहिले आपण. आणि यानंतर तुम्ही पाहताय आफान देखील 9 बॉल फेकतोय. एक अतिरिक्त धाव मिळते आणि या बॉल वरती मात्र पूर्णपणे मोठा फटका खेळण्यासाठी लायसन्स मिळालं आहे ते फलंदाज संदीप पाटीलला. कारण की या बॉल वरती फक्त धावच्या स्वरूपात फलंदाज बाद असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त फलंदाज बाद नसणार आहे. त्यामुळे संधी असेल मोठा फटका खेळण्यासाठी ती संदीप पाटीलला. दाफलकर दा ती पाहताय 14 रन दाफलकावरती झाले आहेत. आफान पाटील मात्र या ओव्हर मध्ये मागा ठरतोय. टार्गेट आहे 47 धाव संख्येचा. आता मात्र सुरुवात चांगली आहे निघू संघासाठी. हा बॉल तिमध्ये बॅटची कडा आणि त्यामध्ये फ्री हिटचा बॉल होता. मात्र संदीप पाटील केली चुकी आणि मात्र धावची स्वरूपात फलंदाज तीन पाहता संदीप पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. Oh,
तर पाहता आहे धावच्या सर्वात फलंदाज पाहत होता नवीन फलंदाज मैदानावरती जात आहेत ते अक्षय पाटील सेकंडला योगेश साडी हा बॉल दिवा अक्रॉस लाईनने खेळायचा होता मात्र यावेळी दिशा निश्चित सापडले लाईनने देखील खूप चांगला दिवस पाहता टप्पा देखील खूप चांगला पाहता चेंडूचा तो कोणत्याही खेळ असताना आपण पडेलच्या माध्यमातून चेंडू बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये आणि डॉट बॉलची सांगते या ठिकाणी होते 47 टार्गेट आहे ते मात्र पहिल्या ओव्हर मध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या नाम पडेल ना बॅकफुट ढकलले गेलं होतं निगू टीमला त्यानंतर एक षटकार जरूर आला होता या ओव्हर मध्ये त्यानंतर तुम्ही पाहता एक विकेट देखील मिळते सांगी कॅश मिळते हा बॉल तुम्ही पाहता पॅट वरती आलेला बी का पिल पंचाकडे केले जात पण तर लगेच दर्शवत आहे कारण की लेक्सचे खूप भारदार चेंडू होता पण तर लगेच दर्शवले आणि या ठिकाणी पाहताय आणखी एक डॉट बॉल आणि त्यामध्ये टार्गेट भरपूर मोठे आहे आणि तुम्ही पाहायला गेलं तर जसं जसं डॉट बॉल खेळतील तसं जसं प्रेशर मात्र येईल ते निघू टीम वरती प्रत्येक डॉट बॉल मात्र खूप महत्व असेल सामन्यामध्ये कारण की सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताय भरपूर मोठं टार्गेट आहे 27 टार्गेट होतं आणि अशा जर तुम्ही डॉट बॉल केले तर निश्चित प्रेशर दाबाव तुमच्या संघावरती येईल आणि पाहतोय आपण एक नॉ बॉल आल्यानंतर तुम्ही कसं कमबॅक केलं ते अफवान नातिया चांगला कमबॅक ओव्हर मध्ये मिळवून देतोय उभय संघाला हा बॉल सरळ बॅट नाही केले आता मात्र बॅटच्या रडामचेंडूला घेतलाय तो सरळ फेकून दिला वाडी स्ट्रॉंग आपला सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार तर 20 रन एकंदर दाफलक्यावरती झाले आहेत तर अध्यायी पाहू शकता 70 धावसंख्या टार्गेट आहे पहिल्या दोन ओव्हर मध्ये आल्यात 20 आता बनवायचे 12 बॉल वरती तब्बल 27 येणारे 12 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज आहे कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम ती पाहताय योगेश पाटील अंतिम बॉल वरती टोकला षटकार आणि सामन्यामध्ये संघर्ष पुन्हा एकदा जारी ठेवले तर निघू टीम साडी आणि आता ती पाहता 12 बॉल 27 धावसंख्येची गरज आहे कंपल्सरी चेसिंग त्यामुळे 27 धावसंख्या कंपल्सरी बनवायचे असणार आहेत त्या टीम ती पाहताय या ठिकाणी निघू संघाला तर 12 बॉल 27 धावसंख्येची गरज सायकल फलंदाजी पाहता अक्षय पाटील सायकर एनला आता मात्र पाहता इनेट क्रमांक 4 फलंदाज येथे चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की सामना आता बॅलन्स ही पाहताय 12 बॉल 27 धावसंख्येची गरज आहे प्रति षटकामागे 13.50 या सरासरी धावसंख्या उभारण्याची गरज आहे ती म्हणजे या ठिकाणी निघू संघाला मैदानावरती तर षटक क्रमांक 3 आता साडी गोंदाजी मार्गावरती गोंदाज येत आहेत हैदर तुम्ही पाहताय आणि या षटक मध्ये सामन्यातील निर्णय षटक असेल कारण की 12 बॉल 27 धावसंख्येची गरज सायक्राफंद अक्षय पाटील तुम्ही पाहताय खूप चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटेल तो टीम मध्ये गोंदाज हैदर पहिल्याच बॉल वरती तिला भिडकावून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय एक पॉवरफुल स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार पहिल्याच बॉल वरती येतो षटकार हैदर वरती केला अटॅक आता सेमीकर तुम्ही पाहताय येणारे बॉल असतील ते 11 बॉल वरती बनवायचे तब्बल 21 रन 11 बॉल 21 धावसंख्येची गरज अक्षय पाटील ना पहिल्याच बॉल वरती टोकला षटकार जे अक्षय पाटील कोणत्याची टोची खराब केली होती पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा जरूर खर्च केले होते त्या अक्षय पाटील ना आता मात्र फंदे चांगले करतोय कारण की पहिल्याच बॉल वरती
षटका टोकला त्यानंतर चेंडू पाहत आहे, चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातोय. यष्टरक्षकाच्या हातामध्ये पंचाचा कोणता इशारा येत नाही, म्हणजे या ठिकाणी डॉट बॉलची सांगता होत्या. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कमबॅक खूप चांगला करतोय आणि येथे मध्ये प्रेशर दबाव निर्माण करावा लागेल या निघून टीम वरती, कारण की पहिल्याच बॉलवर त्याला षटकार म्हणजे प्रेशर दबाव निर्माण केलं होतं ते म्हणजेच या ठिकाणी हैदर वरती. मग त्यानंतर मी पाहताय एका डॉट बॉलची सांगता देखील होत्या. साईडला फंद हातामध्ये अक्षय पाडील, हा बोल ती मध्ये ओनसाईडला भरपूर वेगाने केल्या डीप मध्ये गेटला, तो असं खराब क्षेत्र झालं होतं. एकदा कम्प्लीट दुसरा प्रयत्न होतो आणि या ठिकाणी घातक होऊ शकेल डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. तर सांगिक यश मिळते टीम या ठिकाणी ओव्हर सांगायला मोठी सफल. अक्षय पाटीलने षटकार टोकला होता तर अक्षय पाटील मध्ये दुसरीच्या प्रयत्नात बाद होता है. सूर्य केसरी पहिले सन्मानचा आणि येथे मध्ये मी पाहताय डायरेक्ट हिट केलं आणि येथे मध्ये मी पाहताय एक मोठी सफलता मिळते ती म्हणजे अक्षय पाटील स्वरूपात ओव्हर टीमला समीकरण दि पाहताय. राहुल आम्हाला माहिती देतात येणारे 9 बॉल आणि बनवायचे आता मात्र 20 रन या ठिकाणी समाज जिंकण्यासाठी निघू सांगा. नवीन फलंदाज मैदानावरती पाहता स्ट्रायकर एंडला अभिनला पाहताय स्ट्रायकर एंड वरती 9 बॉल आणि 20 धाव संख्येची गरज सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग 20 धाव कंपल्सरी बनवायचे आहेत. या ठिकाणी निघू सांगायला कोणत्या टीम पाहताय राईट आर्म राऊंड विकेट ना फुल टॉस बिडकावून दिलाय जेवला बिडका बुंदर या ठिकाणी तीन पाहता स्क्वेअर लेग रिजनला आलेला एक पॉवरफुल स्ट्रोक 7 धावांचा तरी षटकार. चला पंचावरती कोणताही दबाव टाकू नका, कारण की आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं जो काय निर्णय देतील ते मात्र प्रत्येक संघाला मान्य करावं देखील लागेल. तुम्ही पाहता येथे मात्र षटकार टोकला टीमची धावसंख्या तुम्ही पाहता दाफलका वरती लागली जाते तब्बल 33. आता मात्र समीकरण तुम्ही पाहताय येणारे चेंडू बाकी असतील 8 आणि 8 बॉलवरती बनवायचे तब्बल 14 रन आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम तुम्ही पाहताय 8 बॉल 14 धाव संख्येची गरज. अविनने पहिल्याच बॉलवर षटकार टोकलाय कारण की फुल टॉस होता सूर्य चेंडू देखील होता आणि या ठिकाणी पाहताय चोख प्रति उत्तर दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आला षटकार आणि सामन्यामध्ये माझा शिरकाव करतोय. हॅलो हॅलो काय नाही निघू संघ मैदानावरती इनर चेंडू बाकी आहे या ठिकाणी पाहताय ते 8 बॉल 14 धावा. पुन्हा एकदा ऑन साईडला बिडकाम द्यायचा होता चेंडू जातो या ठिकाणी पाहताय ते म्हणजे सिरी मिड ऑफला एकच रन या बॉल मिळते आणि एकेरी धावसिंग टीमची धावसिंग तुम्हाला पाहायला भेटते दाफलकाबर जे धावायला लागल्या जातात त्या 34. आता मात्र समीकरण पाहत आहे 7 बॉल आणि बनवायचे 7 बॉल वरती तब्बल 13. सात बॉल 13 धावसंख्येची गरज. स्ट्राईकला फलंदाज पाहता योगेश पाटील एक चांगला फलंदाज आहे आणि येथे मात्र योगेश पाटीलला चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये, कारण की मॅच खूप महत्वाची मॅच तुम्ही पाहताय कारण की इथून जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये देखील क्वालिफायर केला जाईल. तिथे मात्र चांगली बॅटिंग करायला लागेल योगेश पाटीलला. 7 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे स्ट्राईकला फलंदाज योगेश पाटील. तर कोणत्या साहित्य यशाला खूप माग ठरत आहे टीम या ठिकाणी ओबे संघासाठी. दरम्यानचा बॉल ती बदा शॉर्टलँड डिलर होते आणि येथे मात्र षटक क्रमांक 33 देखील समाप्त होत आहे आणि येथे मात्र 3 ओव्हर नंतर दाफलकावर दावा आहे ते तुम्ही पाहताय लागल्या गेल्यात तब्बल 34 रन. आता मात्र येणारे 6 बॉल वरती बनवायचे आहेत त्या 13 धावा आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे 13 धावा कंपल्सरी बनवायच्या असतात येथे टीम निघू संघाला. Rangga dawala dawala
बाप्पा मोरिया तर सामोर बडे तेरा दासिंगची गरज आहे परेश ठाकूर सावा सिंह ऐकला साबल वरती तेरा दासिंग इच्छी कर रहे थे सामाजिक ने साड़ी त्यात अपन निगुल संघ मैदान वरती अभिनय एक षटका टोकले ते त्याला सात दिवसा खेळले योगेश पाटील ने देखील एक षटका टोकलाय मग दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळण्याची क्षमता राखतात त्यामुळे सामना आधी ते मला बॅलन्स पाहायला भेटेल सामना खूप चांगला होतो मला पाहायला भेटेल दोन्ही संघामध्ये साबल वरती बनावायचे 13 रन अंतिम गोंदाज ही पाहताय गोंदाज मार्गावरती आलेत ते ओवे संघाच्या माध्यमातून साजिद ती पाहताय साजिद पटेल ला षटक क्रमांक 14 त्याला 13 धावसंख्या रोखायचे साजिद पटेल मैदानावरती तर एका बाजूने 13 धावसंख्या बनवायच्या आहेत दोन फलंदाज ती पाहताय अविन पाटील त्यानंतर योगेश पाटील मैदानावरती गोंदाज सज्ज होते पहिला बॉल मध्ये फटका बसला सुद्धा गोंदाज जज करतो चेंडूला पाहू शकाल सन्मान चेंडूवर धावून गेले व ते चुकी दाखवली या ठिकाणी एससी रक्षक सन्मान पटेल ना सुद्धा एक ठिकाणी तुम्ही पाहताय कॅप्टन देखील आहेत आणि या ठिकाणी मामू पाहू शकाल तुम्ही एक ऍक्शन दाखवली होती डायरेक्ट हिट करणं खूप गरजेचं होतं मामू डायरेक्ट हिट करायला पाहिजे होती आपण आणि येथे मध्ये पाहू शकाल पहिला बॉल झेल देखील सुटतोय आणि दोन धावा देखील मिळत आहेत म्हणजे कुठे का वैन चुकी दाखवली स्वतः संगणक यावेळी सन्मान पटेल ना पाहिले गे तर या मुवमेंटला एक एक धाव खूप महत्वाची आहे अशा स्थितीला जीवनदान देखील मिळत आहे ते म्हणजे फलंदाज ती पाहता अविनला समीकरण ती पाहता 5 बॉल 11 धावसंख्येची गरज आहे आणि क्रिकेट नेहमी म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस जेल सुटलाय ते म्हणजे फलंदाज अमिन पाटीलचा हा बॉल कार्पेट सारे केलवून काढायचे होऊन जातोय केवळ एक रिझनला एक धाव कम्प्लीट होते आणि ते मात्र सुरेख थ्रो येतोय आणि ते मात्र एकच धावसंख्येचं समाधान मानावं लागेल तर फलंदाजी करत असताना अविन पाटीलला एकेरी धावसंख्या निघू संघ जाऊन पोहोचलाय दाफलगड धाबा आहेत त्या 37 धाबा आता मात्र बऱ्यापैकी 4 बॉल वरती 10 रन इथे 4 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धा नियम तीन पाहताय त्यामुळे 10 धावसंख्या कंपल्सरी बनवायचे असणार आहे त्या निघू संघाला योगेश पाटील मध्ये क्षमता आहे आणि मध्ये योगेश पाटील सामना जिंकून देईल का या निघू संघाला मैदानावरती सायकला बंदाज योगेश गोंदाज ओवर द विकेट साजिद हा बोल तीन पाहता बॅटची कडा असेल जज करतोय गली रिझनला कोणती चुकी दाखवते फर्स्ट टीम मध्ये झेल टिपला जातोय बिग विकेट योगेश पाटील बॅट टू द पवेलियन आता मात्र पाहू शकाल मामध्ये प्रत्येक बॉल वरती काहीतरी कानमंत्र देतोय साजिदला त्यांनीच काहीतरी सांगितलं की चेंडू मात्र बॉम्बशॉट टाक आणि विकेट देखील मिळते मी म्हणे सामान जिंकल्या मॅच मॅच मामला द्यायला पाहिजे या ठिकाणी मात्र पाहताय समीकरण येणार आहे 3 बॉल आणि 4 बॉल आणि 3 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज ती पाहताय सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी ते म्हणजे निघू संघ अविन पाटील ने षटकार टोकले या बॉल वरती मोठा फटका अत्यंत महत्वाचा असेल सामना जर संघर्षमय करायचा असेल तर निघू टीम साठी अविन पाटील मध्ये क्षमता कारण की आलेले षटकार टोकलं तर अविन पाटील ना तर अविन पाटील सागर एन ला या ठिकाणी 3 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे साजिद पाटीलने चांगला कम बॅक मिळवून दिलाय या ओव्हर मध्ये मात्र सामना जिंकून देईल का हा बॉल ऑन साईडला शॉर्ट आर्म पुल आणि पॉवरफुल तुम्ही पाहताय बिलकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलेला एक दमदार आणि पॉवरफुल 6 धावांचा षटकार मी म्हटलं होतं या बॉल वरती मोठा फटका अत्यंत गरजेचा होता जो षटकार आला अविन पाटीलच्या बॅट मधला समीकरण पाहिजे मी येणारे 2 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे धावसंख्या कंपल्सरी बनवायचे असणार आहेत येणारे 2 बॉल वरती 4 धावा या ठिकाणी निघू संघाला अविन पाटीलने सामना जिंकण्याची आशा दाखवल्यात तो सामना जिंकून देईल का या निघू संघाला कारण की 2 षटकाचे बॅट मधनं आल्यात आता मात्र येणारे 2 बॉल 4 धावसंख्येची गरज सामना खूप चांगला पाहायला भेटतो प्रेक्षकांची मनं जिंकतोय हा सामना
सामना शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगतोय. अमीन पाटील मैदानामध्ये चांगली बॅटिंग करतोय. येणारे दोन बॉल आणि चार धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तुम्ही पाहताय या ठिकाणी निघू संघाला कंपल्सरी चेसिंग. आज पैसा हे मैदानात चार धाव कंपल्सरी पाडवायच्या असणार आहेत. साजिद पटेल पाहू शकाल तीन बॉल खूप सुरेख फेकले. चौथा बॉल तुम्ही पाहिला शॉर्टलाइन डिलिव्हर होती आणि सुरेख फडका त्या ठिकाणी पाहायला भेटला. दोन बॉल चार धावा. हा बॉल तुम्ही पाहता पॅट वरती आदललाय आणि येथे मात्र तुम्ही पाहता एकदा कंप्लीट होते. दुसरा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि येथे मग दुसऱ्या जागेचा प्रयत्न आहात बनेल. आणि ते मात्र फलंदाज देखील बाद होत आहे. ते येणारे एक बॉल आता मात्र तीन धावसंख्येची गरज आहे. म्हणजे या बॉल वरती मोठा फडका अत्यंत महत्वाचा आहे आणि शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगत हे पाहत आहे. येणार एक चिरड तीन धावसंख्येची गरज. एक बॉल आणि तीन धावसंख्येची गरज. कंपल्सरी तीन धावसंख्या बनवाव्याच लागतील या निघू संघाला कारण की एसपीएलचा नेम आहे कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे या बॉल वरती तीन धाव कंपल्सरी बनवायचे आहेत. तर निघू संघाला एक बॉल आणि तीन धावसंख्येची गरज. शेवटच्या बॉल पर्यंत सामना आलाय आणि मागच्या सामन्याचा विचार करता पहिल्या सामन्यामध्ये ओबे संघाने देखील शेवटच्या बॉल वरती सामना जिंकला होता. तर ओबे संघाला आता मात्र एक बॉल वरती तीन धावसंख्या रोखायच्या आहेत. तर या ठिकाणी निघू संघाला मात्र एक बॉल वरती तीन धावसंख्या या ठिकाणी बनवायच्या आहेत. सायकला फंदा सिंह पाहता अभिन पाटील सागर एन दिन पाहता साजिद पाटील ने केला कमबॅक या ओव्हर मध्ये. तर नागरी संघाचा संगणक त्यांना पडले. संघाचा संगणक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा लगेचच. तर एक बॉल तीन धावसंख्येची गरज ती पाहताय. या ठिकाणी फडका चांगला बिरकावून दिलाय वालिश लोक आपल्या लांब पटेल त्या ठिकाणी आहेत आणि सुरेख झेल आणि फलंदाज त्यात बाद आणि अंतिम बॉल पर्यंत सामना रंगला होता. मात्र या ठिकाणी अंतिम मोमेंट सामना जिंकतात ओबे संघांना. आणि या ठिकाणी मामूच्या चेहऱ्यावरती असे पाहता सुपर एट मध्ये संघ क्वालिफाय झालाय. तर निश्चित हार्ड लक निघू टीम मध्ये या ठिकाणी कोणताही संघ जिंकला नाही आणि कोणताही संघ आला नाही ते जिंकलाय फक्त आणि फक्त क्रिकेट. तर निश्चित